ओम सहनावतु सहनो बुनक्तु सह वीर्य करवावहै तेजस्विनावधीतमस्तु माविषावै ओम शान्ति शान्ति शा वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने च विधाय भक्तिम् विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं समस्तजनकल्याणि निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवम् ब्रह्मविद्वरं भगवद्गीता धावत चिंतन आपण करत आहोत क्रमाने आज पाचव्या अध्यायाचं चिंतन झालेलं आहे चौथ्या अध्यायाचं चिंतन दोन भागांमध्ये आहे दुसऱ्या अध्यायाचं चिंतन हे देखील दोन भागांमध्ये आहे अथ पंचमोध्याय पाचव्या अध्यायाचं नाव कर्मसन कर्म संन्यास योग असं आहे चौथ्या अध्यायाचं नाव ज्ञान संन्यास अशा प्रकारे आहे संन्यास म्हणजे कर्मयोगाच्या माध्यमाने कर्म संन्यासाला प्राप्त होणं म्हणजे अंतःकरणातून आसक्तीरहित होऊन कर्म करणं त्याच्याविषयी भगवान सांगत आहेत कर्मयोगालाच थोडस पुढे नेणारा हा अध्याय आहे तर आपण सुरुवात करूया भगवान चौथ्या अध्यायामध्ये शेवटी शेवटी असं म्हणाले चित्वयनम संशयम योगम आतिष्ठ म्हणजे कर्मयोगाच अनुष्ठान कर याचा पूर्वी भगवान काही ठिकाणी असं म्हटलेले कर्म टाकून दे संन्यास घेऊन टाक कर्म संन्यास करून टाक मग अर्जुनाला प्रश्न पडतो कर्म करणं आणि कर्म टाकणं हे दोन वेगळ्या अवस्था आहेत मग भगवान दोन विरुद्ध असणाऱ्या गोष्टी का करायला सांगतात भगवंताने एकच काहीतरी आम्हाला सांगावं अशा प्रकारचा भाव अंत आहे आणि अर्जुन प्रश्न विचारतो ओम श्री परमात्मने नमः अथ पंचमोध्याय कर्मसन्यास योग अर्जुन उवाच संन्यास कर्मणां कृष्ण च शंससी यश्रेय एक तन्मे ब्रूहि सुनश्चिम सुनिश्चित ब्रूही जे योग्य आहे एक अस तू मला सांग सुनिश्चितं जे म्हणजे निश्चयाने ब्रूहि सांग मे मला काय संन्यासम कर्मणां कृष्ण कर्मणां संन्यासम ते कर्मांना टाकून द्यायचं करायचंच नाही कृष्ण अरे कृष्णा पुनर्योगमच्या पुन्हा तू कर्म कर असं पण सांगतो य्रेय जे श्रेष्ठ असेल दोघांपैकी एक हो दोघांमध्ये एकम यतश्रेय जे श्रेष्ठ आहे तत् ते मला तू सांग श्रीभगवानुवाच संन्यास कर्मयोगश्च संन्यास कर्मयोग तयोस्तु कर्म तयस्तसन्यासा कर्मयोगो विशिष्यते भगवान म्हणतात दोन्ही ही श्रेष्ठ आहे निश्रेय निश्रेयस, निश्रेयस सकरा उभ निश्रेयस करोनी ही निश्रेयस आपल्याला फायदाच करून देणारे आहेत कोण संन्यास संन्यास कर्म टाकून देण कर्मयोग आणि कर्म मनातून टाकून देण पण तू मला विचारतोयस म्हणून तुझ्यासाठी सांगतोय तयोहू तयो हो संन्यास आणि कर्म या दोघांमध्ये कर्मयोग कर्मसन्यासात विशिष्यते कर्मयोग हा कर्म कर्म टाकून देण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण की विषय कर्मयोगाचा चालू आहे अधिकारी जो अर्जुन आहे किंवा आपण आहोत हे कर्मयोगाचे अधिकारी आहोत याचा अर्थ बाहेर जायचा आणि लगेच सगळ्यांना सांगायचं भगवंताने सांगितलंय संन्यास घ्यायचा नाही ऋषिकेश मध्ये काय चाललंय उथळ यु नो पाण्याला खाल खळखळात जास्त थोड्याशा ज्ञानात आपण भरपूर बोलायचं नाही आधी खूप खूप श्रवण करायचं मग थोडस सांगायचं हे तर या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला लक्षात घ्यायच्या मग संन्यास खालचा आहे आणि कर्मयोग श्रेष्ठ आहे गृहस्थ श्रेष्ठ आहे संन्यासी काहीच कामाचे नाहीत असं नाहीये सध्या विषय कर्मयोगाचा चालू आहे एक आणि अर्जुन हा कर्म योगाचा अधिकारी किंवा तुम्ही आम्ही सर्व कर्मयोगाचे अधिकारी आहोत किंवा तुम्हाला आम्हाला कर्मयोग करणं सोपं आहे सोडून देणं काहीही सोपं नाहीये छोटासा चहा सुद्धा सोडून देणं सोपं नाही बाकीच्या गोष्टी काय आपण बोलणार त्याच्यामुळे कर्मयोग कर्मसन्यासात विशिष्यते आणि मग संन्यासाची व्याख्या माऊली सांगतात याचा अर्थ या व्याख्येत जे बसत नाहीत ते संन्यासी नाहीत असं नाही ही संन्यासाची अंतरंगातली व्याख्या भगवान कृष्ण सांगतात ज्ञेय स नित्य संन्यासी योनद्वेष्टी नकाक्षी निर्दवंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुखते ज्ञेय सह नित्य संन्यासी त्याला तू नित्य संन्यासी समज कोणाला जो न द्वेष्टी कोणाचाही द्वेष करत नाही न कांक्षती कशाची इच्छा करत नाही त्याला तू काय समज संन्यासी समज अशा प्रकारे भगवान सांगतात निर्द्वंद्व ह त्याच्या अंतकरणामध्ये सुख दुःख शीत शीत उष्ण जय पराजय द्वंद्वच नाहीयेत म्हणून हे महाबाहू तो जो आहे असा जो संन्यासी सुखम बंधात प्रमुचते ते बंधनातून तो सुखी सुखी निघून जातो कारण की द्वंद्व नाहीत कोणाचा द्वेष नाही मग भगवान काही लोक असं का म्हणतात की कर संन्यास वेगळा आहे आणि कर्मयोग वेगळा आहे किंवा ज्ञान वेगळे आणि कर्म वेगळे असं लोक का म्हणतात भगवान सांगतात पंडित लोक आहेत ते कधी असं बोलत नाहीत काय ज्ञान वेगळं आणि कर्म वेगळं कर्मयोग हे तुम्हाला ज्ञानापर्यंतच घेऊन जाणार आहे तुम्ही बाहेरून कर्माचा त्याग करा किंवा अंतःकरणात आसक्ती ठेवू नका एकच आहे पण बाहेरून कर्माचा त्याग करणं सोपा असत पण आतून कर्माचा त्याग करणं आहे दोन्ही आहेत मात्र सारखेच कर्माचा सा त्यागच आहे दोन्हीकडे सांख्ययोग पृथक बाला प्रवदंतीन पंडिता एकमप्या स्थित सम्यक उभयोरविंद ते फलम सांख्य योग सांख्य आणि योग कर, म्हणजे कर्म मनातून टाकून देणं आसक्ती किंवा कर्म बाहेरून टाकून देणं हे पृथक बाला हा, पंडिता हा, न प्रवदंती हे वेगळे पृथक म्हणजे वेगळे पंडिता न वदंती पंडित लोक ह्याला वेगळं म्हणत नाही बाल जे लहान विचारांचे लोक आहेत ते कदाचित कर्म कम्प्लिटली टाकून देणं आणि अंतःकरणातून टाकणं या दोघांना वेगळं मान मानतील पण ज्ञानी लोक मात्र न पंडिता हा प्रवदंती बाला हा प्रवदंती भगवान म्हणतात एकम बाहेरून कर्म टाकण्याच्या प्रॅक्टिसमध्ये सरावामध्ये अग्रेसर बना किंवा ज्ञानाच्या जोरावरती कर्मत्याग करण्यामध्ये अग्रेसर बना तुम्हाला उभयोहो विंद ते फलम दोन्ही फळ तुम्हाला प्राप्त होणार आहेत किंवा दोन्ही दोन्ही फळ प्राप्त होणार फळ तर एकच आहे पण एक, एक सांगायची पद्धत आहे की कर्म टाकल्यानंतर जो जे प्राप्त होणार आहे तेच कर्म मनातून टाकल्यानंतरही प्राप्त होणार आहेत उभयोहो फलमबिंदते दोन्ही फळ फल त्याला प्राप्त होणार आहेत तेच थोडा अजून एम्फसाइज करतात आणि योग बाहेरून इंद्रियांच्या शरीराच्या पातळीवरती कर्म टाकणं किंवा मनाच्या पातळीवरती कर्म टाकणं दोन्ही एकच आहे मनाच्या पातळीवरती टाकणं मोठी गोष्ट आहे पण सहज साध्य नाही दोन्ही एकच आहेत जे यत् सांख्यै हि प्राप्यते जे संख्यांमुळे जे ज्ञानामुळं जे कर्म टाकल्यामुळे प्राप्त होत तोग ही अपि गम्यते तत् स्थानं स्थान योगही अपि गम्यते तेच स्थान योग्यांना सुद्धा मिळालं जातं त्याच्यामुळे एक श्रेष्ठ एक कनिष्ठ अशा प्रकारचा काही या ठिकाणी भाव नाही पुढे सांगतात संन्यास असतो आता पुढे सांगतात की कर्मयोग न करता म्हणजे अंतकरणातून कर्म न टाकता करत असणारं कर्म भगवंताला समर्पित न करता जर आपण संन्यास कर्म टाकण्याकडे गेलो तर आपल्याला दुःख होईल भगवान सांगतात संन्यास तू महाबाहो दुःखम आपतुम तुम अयोगत अयोगत ज्याचं मन आणि इंद्रिय ताब्यात नाही आणि जो कर्मयोगाची प्रॅक्टिस सराव करत नाही म्हणजे कर्म परमात्म्यासाठी करणं अंतःकरणामध्ये कुठलीही आकांक्षा न ठेवता करणं हे तो करत नाही असा जर कोणी असेल आणि त्याला संन्यासी बनायचा असेल त्याला कर्माचा त्याग करायचा असेल तर दुःखम अयोगत त्याला दुःखच मिळणारे तो अयोगत आहे म्हणून त्याला दुःख मिळणारे म्हणजे काय तुम्ही जर नुसतच शरीर पातळीवरती कर्म टाकून दिलं आणि मनात मात्र तुमच्या त्या विषयांचं स्मरण असेल तर मनावर ताबा नसेल तर तुम्हाला टाकलेलं कर्म हे दुःख देणारे संन्यासह दुःखम मग कोण लगेच मुक्त होईल भगवान सांगतात योग युक्तोगामध्ये त्याला भगवान मुनी म्हणतात ब्रह्म अचिरेनादि नचिरेणादि गच्छति तो न अचिरे नचिरेनादि म्हणजे शिघ्रा तिशिघ्र तो भगवंताला प्राप्त होतो पण कर्मयोग न करता फक्त कर्म कर्माचा त्याग करणारा असेल तर त्याच सांगता येत नाही भगवान आता अजून विशेष सांगतात की करून कर्म करून सुद्धा कोण असा आहे की ज्याला अं कर्म फळ लागणार नाही जे रिझल्ट आहेत कर्मांचे ते ज्याला त्रास देणार नाही असा कोण आहे योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्व भूतात्म भूतात्मा कुरवन अपी न लिप्यते योग युक्त जो कर्मयोगामध्ये आत्मा ज्याचं मन शुद्ध आहे विजित आत्मा ज्याने अंतःकरणावरती विजय मिळवलेला आहे जितेंद्रिय हो ज्याने इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे सर्व भूतात्म भूतात्मा सगळ्या भूतांचा आत्मा तो स्वतःला पाहतो कुरवन अपि न लिप्यते तो कर्म करत असताना सुद्धा कशानेही तो लिप्त होत नाही पुढे भगवान सांगतात ज्ञानी पुरुषाची अवस्था नैव किंचित करामी ती किंवा कर्मयोगाची परिपक्वता सांगतात नैव किंचित करामी ते युक्तो मन्येत तत्वविद शृ श्रुन, पश्यन शृणवन स्पृशै जिघ्र अश्नन गच्छन स्वपै श्वसन दोन श्लोक सोबत आहेत प्रलपन विसृजन गृहण उनिषन इन्द्रियाणि इंद्रिया वर्तन्ते इति धारयन मग कर्मयोग करणाऱ्याची अवस्था काय असते भगवान सांगतात की मी काहीही करत नाही तत्वविद तत्वाला जाणणारा कर्मयोगामध्ये स्थिर तर झालेला काय म्हणतो युक्त तत्वविद युक्त कर्मयोगाचं पालन करणारा तत्वविद तत्वव्यथा त्याला भगवान म्हणतात न, न एव किंचित करो मी इति मन्येत मी काहीही करत नाही मी कोणीही करणारा नाही मी काहीही करत नाही भगवान सांगतात काय काय पश्यन पाहत नाही शृण्वन ऐकत नाही स्पृशन स्पर्श करत नाही जिग्रन आ... वास घेत नाही अश्नन खात नाही गच्छन जात नाही श्व स्वपन झोपत नाही श्वसन श्वासोच्छ्वास करत घेत नाही अशा प्रकारे पुढे भगवान सांगतात प्रलपन प्रलपन विसृजन गृहण प्रलपन शब्दाचा अर्थ आहे बोलणे लपलपती प्रलपन विसृजन विष्ठेचा त्याग करतो हे देखील मी करत नाही गृहन हातांनी ग्रहण करतो उनिशन निमिशन पापण्यांची उघडझाक करतो हे देखील मी करत नाही मग हे सगळं का होतंय इंद्रिय आणि इंद्रियार्थेशू आपले जे इंद्रिय आहेत दहा न्या तेंचा, तेंचा तेंचा, तेंचा तेंचा तूबलाग तूबलाग, ते ज्ञा पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय हे त्यांच्या त्यांच्या विषयांमध्ये अं त्यांचं त्यांचं चालू असत मी स्वतः काही करत नाही माझ्यामुळे हे सगळे कार्य होतात मी हे काही करत नाही जसं एखाद्या रूम मध्ये एक ट्यूबलाईट असेल ट्यूबलाईट त्या ट्यूबलाईट मुळे काय होतं अं कोण अभ्यास करतं कोण टीव्ही पाहत पाहतं कोण जेवण बनवतं मग ते सगळं ती ट्यूबलाइट करते का नाही ट्यूब ट्यूबलाइट फक्त त्या ठिकाणी आहे त्या प्रकाशामुळे सगळी कामं होतात त्याप्रमाणे माझ्यामुळे सगळी कामं होतात मी काहीही करत नाही ज्ञानी पुरुषाची कर्मयोगी पुरुषाची अवस्था सांगतात ब्रह्मण्याधाय कर्माने संगम त्यक्त्वा त्यक्तीय लिप्यतेन स पाप पद्मपत्र मिवांबसा आपण कर्म करतो आपण कर्माच्या तडक्यात सापडतो कर्मफलाचा दारुण आपल्याला कर्मफल आपल्याला दारुण पराभव करत ज्ञानी पुरुष जो आहे त्याला कर्मफलाचा प्रभाव होत नाही कर्माचा अभाव त्याच्या जीवनामध्ये नसतो पण कर्माचा प्रभाव त्याच्यावरती होत नाही ब्रह्मण्याधाय कर्माने संगम त्याक् ब्रह्मणी आधाय कर्माने मन परमात्म्याच्या ठिकाणी ठेवून संगम त्यक्त्वा कुठल्याही प्रकारचा संग आसक्ती न करता यह करो ती जो कर्म करतो तो न लिप्यते पापेन सह पापेन न लिप्यते तो कुठल्याही पापांनी होरपळला जात नाही तो पद्मपत्र मी ज्याप्रमाणे पद्म कमळ त्याचं पत्र कम त्या पत्र, पत्राला पाण्याचा स्पर्श होत नाही त्याप्रमाणे या ज्ञानी पुरुषाला या कर्मयोगामध्ये तरबेज असणाऱ्याला कधीही कुठल्याही प्रकारचा प्रकारच पाप त्याला लागत नाही मग का मन जे काही कर्म आहेत हे जे आपण कर्म करतो ही सगळी कर्म आत्मशुद्धी म्हणजे मन अंतकरण शुद्ध करण्यासाठी आहेत कर्माने मोक्ष मिळत नाही कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध होत बघा भगवान सांगतात काय येणं मनसा बुद्ध्या केवल इरेंद्रियरपी योगिन कर्म करुवंती संगम त्यक्त्वा आत्मशुद्ध ये कर्म कुरवंती कर्मयोगी लोक कर्म करतात कसं करतात मनाने बुद्धी शरीराने मनाने बुद्धीने आणि इंद्रियांच्या द्वारे कर्म करतात पण कसं करतात संगम कुठलीही आसक्ती न धरता कशासाठी करतात आत्मशुद्ध ये अंतःकरण या ठिकाणी आत्मा शब्दाचा अर्थ आत्मानं घेता अंतःकरण अशा प्रकारचं घ्यायचंय कारण की आत्म्याची शुद्धी नसते होत आत्मा नित्यशुद्ध आहे मग आत्मशुद्ध आहे म्हणजे काय तर मनाच्या शुद्धी करता आता भगवान सांगतात जो कर्मयोगामध्ये तत्पर आहे ज्याला कर्मयोग काय आहे समज समजलेला आहे भगवंतासाठी जो जीवन जगतो अहंकार आणि आसक्ती रहित जो जीवन जगतो कर्म करतो त्याला कर्मयोगी म्हणतात भगवान म्हणतात त्याला तो युक्त आहे आणि जो आसक्ती धरून कर्म करतो देवासाठी कर्म करत नाही तो अयुक्त आहे मग भगवान सांगतात युक्त कर्मफलम त्यक्तवा शांतीम आपण आयुक्तः कामकारेण फले सक्तो युक्त जो आहे तो कर्मफलाचा त्याग करून कर्मफलम त्यक्की शांतीम आपणवती श्रेष्ठ प्रकारची शांतीचा अनुभव करतो श्रेष्ठ प्रकारच्या अयुक्त कामकारेण आणि अयुक्त जो आहे जो कर्मयोगामध्ये सिद्ध झालेला नाही तो कामकारेण मनामध्ये अंतकरणात इच्छा असल्यामुळे फळाची सक्त फले सक्तह निबद्धते आणि तो बांधला जातो फळाच्या आसक्तीमुळे मग जो आत्मा आहे जो कर्म योगी आहे जो ज्ञानी आहे त्याच्याविषयी अतिशय महत्वाचा श्लोक सांगतात सर्व कर्म आणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुरवन कार्य आधी देखील कर्मयोगाची उच्च अवस्था सांगितली आपल्याला त्याला पाहिल्यानंतर ज्ञानीच आहे की काय असं वाटतं काय मोठा फरक नाहीये पण तो अजून कर्मयोगामध्ये आहे मग सर्व कर्म आणि मनसा सगळी कर्म पण कशाने मनसा अतिशय महत्वाचा नाही शरीरेन न मनसा संन्यस्य सुखम वशी असते संन्यस्त सगळ्या संन्यस्य सगळ्या कर्मांचा न्यास करून मनाच्या द्वारा सुखी असतो तो कुठे सुखी असतो नवद्वारे द्वार ज्याला आहेत पुरे तेही या शरीरामध्ये तो या नवद्वारांमध्ये नवद्वारांनी बनले बनलेल्या नगरामध्ये सुखाने असतो मग तो काय करतो का न एव कुरवन काहीही करत नाही न कारयन आणि काही करवतही नाही तो करताही नाही आणि करविता ही नाही बर ना आणि कर्माचा आणि त्याचा काही संबंध नाही भगवान सांगतात न कर्तृत्व न कर्म आणि सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभाव वस्तू प्रवर्तते जे आत्मचैतन्य आहे जे माझं खरं स्वरूप आहे ते काहीही करत नाही स्वभाव या ठिकाणी मायेला एक वेगळं नाव दिलेलं आहे स्वभाव माया जी असते ही माया सगळं करते खर तर न कर्तृत्व न कर्माणी आत्मचैतन्य कर्मही करत नाही कर्तृत्वही करता भाव ही त्याच्या ठिकाणी नाही लोकस्य सृजती प्रभु काहीही तो या लोकांचं करत नाही आत्मा जो आहे आत्मचैतन्य आहे ते न कर्म फलसंयोगम याला हे कर्म मिळावं त्याला ते कर्म मिळावं हे, हे, हे देखील काहीही तो करत नाही आत्मा काहीही करत नाही आणि लोकांची लोकस्य कर्म आणि प्रवृत्ती सृज प्रभु सृजती मीन्स म्हणजे लोकांना तो कर्मामध्ये प्रवृत्तही करत नाही आत्मा की आता आत्मा सांगतोय की हे कर्म कर आणि अतिशय मोठा सिद्धांत सांगतात ज्या ठिकाणी पुण्य आणि पाप याचा आत्म्याशी काहीही संबंध नाही पाप पुण्याचे ग्रहणच करत नाही आत्मा अशा प्रकारच्या विषयाचं कथन करतात ना दत्ते जंतव अतिशय महत्वाचा श्लोक आहे मी जेव्हा वेदांत कोर्समध्ये स्वामी बोधात्मानंदजींकडून शिकलो त्यावेळी सगळे अध्याय ऐकले मी पण पाचव्या अध्यायाचं जे मला जेव्हा ऐकलं त्यावेळी खूपच तो अध्याय मला भावला कारण की अठरा अध्यायांमध्ये ठराविक अध्याय असतात जे सगळ्यांना भावतात जसा नववा अध्याय आहे पंधरा अध्याय सगळ्यांना भावतो पण हा पाचवा अध्याय असा आहे की कधी भावला नव्हता पण हा खूप भावला कारण की या सिद्धांतांमुळे जंतवः लोक अज्ञानेन आवृत्तम ज्ञानं त्यांचं जे अज्ञान आहे ते त्यांचं जे ज्ञान आहे ते अज्ञानाने आवृत्त केलेलं आहे ते न मोजते त्याच्यामुळे त्यांना मोह निर्माण होतो काय मोह होतो आत्मा पाप भोग करतो परमात्मा पापपुण्य पाठवतो म्हणजे परमात्मा कर्ता आहे भोगता आहे अशा प्रकारची करता भोगताची जी त्यांच्या अंतकरणामध्ये विचार आहे तो विचार त्यांच्या अंतकरणात दृढ स्थिर होतो म्हणून भगवान सांगतात न आदत्ते कस न आदत्ते कसचिद पाप कुणाच्याही पापाचं आदत्ते कोणाच्याही पापाचं ग्रहण करत नाही न नैव सुकृतं विभु आणि कोणाच्याही सुकृताचं पुण्याचं देखील ग्रहण करत नाही अज्ञान ज्ञान आवृत्तम ह्या अज्ञानामुळे मायेमुळे आपल्यावरती तो पडदा आहे मग भगवान सांगतात की ज्ञानेन तो तत ज्ञान एषा नाशदमामन तयामादित्य ज्ञान प्रकाशयती तत्पर ज्ञानेन तू तद अज्ञान येष्याम नाशित आत्मन ज्यांचं ज्ञानाने ते अज्ञान नष्ट झालेलं आहे नाशित आत्मन अज्ञान आत्म्याचं ज्ञान जे नष्ट झालेलं आहे ते ज्ञान त्यांचं आदित्यवत ज्ञानं तत्परम प्रकाशयति त्यांचं हे जे आत्मचैतन्य आहे किंवा आत्मचैतन्याविषयीच जे ज्ञान आहे हे आदित्यवत सूर्याप्रमाणे परमार्थ तत्वाला प्रकाशित करत ज्यांचं अज्ञान निघून गेलेलं आहे ते पुढे परमात्म्यामध्ये ज्याची बुद्धी तद्रूप झालेली आहे त्याच चिंतन करतात तद्बुद्ध समान स्तनिष्ठास्तपरायणा गे पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मशहा ज्ञानाने ज्यांची पाप निघून गेलेली आहेत ज्ञान निर्धूत कल्मशहा ज्यांची पाप निघून गेलेले आहेत असे पुनरावृत्ती अपुनरावृत्तीं गच्छन्ति पुन्हा ते जन्माला येत नाहीत कोण तत्परायण हा, हा, हा. ज्यांची बुद्धी परमा तत् म्हणजे परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी आहे ज्यांचं तादात्म्य परमात्म्याच्या ठिकाणी आहे ज्यांची निष्ठा परमात्म्याच्या ठिकाणी आहे आणि परमात्मा हीच परमगती परायणा जे आहेत असे ज्ञानाने धूत धून शुद्ध झालेले साधक अपुनरावृत्ती गच्छन्ति म्हणजे पुन्हा ते जन्माला येत नाही मग त्यांची दृष्टी कशी असते विद्याविनयसंपन्ने संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी स्वपाके च पंडितासमदर्शिन म्हणजे विद्याविनयसंपन्ने संपन्ने ब्राह्मणे विद्या आणि विनय असणारा ब्राह्मण गवी गाय हस्तिनी हत्ती शुनी कुत्रा स्वपाक कुत्र्याचं मांस खाणारा पंडिता हा समदर्शिन ते एका परमात्म्याला पाहतात महत्वाची गोष्ट अशी आहे समदर्शिन जरी असलं तरी समवर्तिन नाहीये प्रत्येकाशी व्यवहार मात्र वेगळा होतो व्यवहार न्याय या न्यायाने जरी सगळ्यांमध्ये एक परमात्मा ते पाहत असले तरी व्यवहार मात्र सारखा होणार नाही कुत्रा चावायला आल्यानंतर ते हडच म्हणणार आहेत ब्राह्मण जवळ आल्यानंतर ते त्याचा यथोचित सत्कारच करणार आहेत म्हणून हा जो कर्मयोगी आहे हा समदर्शी असतो याच ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त झालेला असतो सर्गाम हि सम ब्रे स्थिती ज्यांचे साम्ये मन स्थितः साम्य परमात्मा जो समान आहे त्याच्यामध्ये ज्याचं मन स्थिर आहे इहैव तै ही जित सर्ग त्यांच्याकडून जन्म मृत्यूचा संसार याच ठिकाणी जिंकल्या गेलेला आहे भगवान म्हणतात का निर्दोष परमात्म्यामध्ये काहीही दोष नाही तो सम आहे तो बृहत आहे म्हणून ते कर्मयोगी ब्रह्मणी स्थित ते निर्दोष असल्यामुळे त्या परमात्म्यामध्ये निर्दोष परमात्म्यामध्ये ते स्थित झाले याच ठिकाणी त्यांनी जन्म मृत्यूवरती विजय मिळवला कसा असतो तो पुरुष न प्रवृषेत प्रियं प्राप्य नो द्विजेतचा नो द्विजेत प्राप्य चा प्रियं स्थिरबुद्धिरसम्मूडः ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः न प्रियं प्राप्य न प्रवृषेत प्राप्त झाल्यानंतर तो खुश होत नाही अप्रियं प्राप्य न उद्विजेत त्याला नको असणारी गोष्ट मिळाल्यानंतर तो उद्विग्न होत नाही स्थिरबुद्धिरसंमुडः तो स्थिरबुद्धी असणारा असम्मूढः तो म्हणजे ज्याच्या बुद्धीला मोह नाही असा असा ब्रह्म ब्रह्मविद असं परमात्म्याला जाणणारा स्वरूपाला जाणणारा ब्रह्मणी हो, तो परमात्म्यामध्ये स्थित होतो पुढे सांगतात बाह्यस्पर्हस्पर्शे बाह्यस्पर्शे श्वसक्ता विंदत, विंदत्यात्मनी यत् सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम सुखमक्षयमश्नुते अश्णुते बाह्यस्पर्शेशु असता बाह्यस्पर्श विषयांच्या ठिकाणी जो असक्त असतो एक आहे आसक्त दुसरा आहे असक्त असा जो असतो यखम विंदती असा बाह्य विषयांमध्ये असक्त असणाऱ्या पुरुषाला जे सुख मिळतं तेच सुख सह ब्रह्मयोग आत्मा अक्षयम सुखम असणते तेच अक्षय सुख कधीही क्षय न होणार सुख हा कर्मयोगी हा ज्ञानी पुरुष त्याला ते मिळत मग आता बाह्य विषयांना त्यांनी टाकलेले का तर बाह्य विषय हे सुखदुःख देणारे आहेत हे ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय ते आद्यंतवंत कौंतय न ते रमते बुध बुध ज्ञानीपुरुष तेशु विषयांमध्ये न नाही रमते त्याच्यामध्ये रमत नाही का कारण की ये भोगा हे जे भोग आहेत संस्पर्शजा इंद्रिय आणि विषयांच्या स्पर्शातून होतात आणि हे दुःखाची योनी आहे म्हणजे विषय मिळतील तेव्हाही दुःखच होत घेत प्राप्त करत असताना विषयांचा उपभोग घेताना दुःख आणि गेल्यानंतर दुःखच दुःख अजून काय कारण आहे आद्यंतवंत कौंतय त्याला सुरुवात आणि शेवट असल्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते दुःखच देणारे आहेत मग कोण सुखी कोण माणूस आहे जो सुखी आहे भगवान सांगतात शक्नोती हैव सोडून प्राक्षरीमोक्षण काम क्रोधो वेगम सयुक्त शक्नोत हैव शक्नोति इह एव याच ठिकाणी प्राक्षरीमोक्षणात शरीर पडण्याच्या पूर्वी कामक्रोधोद्भवम वेगम सोडून यह शक्नोती जो कामक्रोधांपासून उत्पन्न होणारे वेग आहेत जे बुद्धी बुद्धीमध्ये मनामध्ये होणारे ज्या खळबळी आहेत त्या सगळ्यांना जो सोडून सहन करू शकतो सहयुक्त तो कर्मयोगी आहे सहसुखी तोच सुखी आहे सहनरह तोच माणूस आहे जो काम क्रोधांच्या ज्या उर्मी आहेत त्याच्या लाटांपासून निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जो सहन करतो तोच सुखी आहे पुढे भगवान सांगतात योंत सुखोंतर आाम तथांतर ज्योतिरेवय सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूत गच्छति यह अंत अंतराराम तथा अंतर्ज्योती जो आता हे ज्ञानी महात्म्याचं लक्षण आणि त्याला निर्वाणाची प्राप्ती होते असं मानतात अंतर अंतःसुख जो आत्म्यामध्ये सुख मानतो अंतरा अंतराराम जो आत्म्यामध्येच रममान होतो करमणूक करतो अंतर्ज्योती अंत ज्योती आत्म्याला स्वतःलाच चैतन्य स्वरूप मानतो असा जो आहे तो सहयोगी तो योगी आहे तो कर्मयोगी आहे ब्रह्मनिर्वाण त्याची ब्रह्म प्राप्ती परिपूर्ण शांतीला तो तो ब्रह्मभूत असणारा अधिकच्छती प्राप्त होतो जो आत्म्यामध्ये सुख मानतो जो आत्म्यामध्येच रममान होतो जो आत्म्यालाच स्वयंप्रकाश मानतो तोच काय होतो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो लभंते ब्रह्मनिर्वाण ऋषय क्षीण कल्मशहा छिन्नद्वै यमान सर्व भूत हितेर असा जो आहे ज्याची पापांचा सगळा नाश झालेला आहे क्षीण कल्मशहा त्याला ऋषी म्हणतात भगवान कृष्ण ब्रह्मनिर्वाण लभनते तो ब्रह्म पर... ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो तो मी ब्रह्मच आहे असं जाणतो छिन्न द्वैधा त्याचे सगळे संशय नष्ट होतात आणि सर्वभूते हितेरत तो सगळ्या लोकांच्या सुखामध्ये कल्याणासाठी रत होतो कामक्रोधवियुक्ताना विदितात्मनाम कामक्रोधवियुक्ताना ज्यांचे काम आणि क्रोध निघून गेलेले आहेत असे जे संन्यासी असे जे कर्मयोगी आहेत अभितो ब्रह्मनिर्वाण म्हणजे विदेह मोक्ष आणि जीवन मुक्ती विदेहमुक्ती विदितात्मना या जाणणाऱ्यांची दोन्ही मोक्ष त्यांना प्राप्त होतात पुढे भगवान हळूहळू जाऊया क्रोधांचा त्याग केलेला आहे असे असे यत जे ज्यांच्या मन त्यांच्या ताब्यात आहेत असे योगी विदित आत्मनाम आत्मसाक्षातकाराला जाणणारे असे योगी त्यांच्या दोन्ही अभितह म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांना मोक्ष प्राप्त होतो पुढे सांगतात आता पुढच्या अध्यायासाठी प्रस्तावना थोडीशी तयार करतात कृत्वा स्पर्शांतरे भ्रुवो हो। प्राणापानसमो कृत्वा नासाभ्यंतर चारिण दोन श्लोकांचं हे एक युग्म आहे यतेंद्रिय मनो यतेंद्रिय मनो बुद्धी मुनिर्मोक्षपरायण विगतेच्छा भयक्रोध सदा मुक्त एव सह अतिशय गोड चिंतन पुढच्या अध्यायासाठी ही पूर्वपीठिका आहे ठेवून बहिही बाह्यान कृत्वा विषयाने इंद्रियांचा संयोग होतो त्यांना बाहेरच ठेवून चुश्चैवांतरे भ्रुह दोन्ही डोळ्यांच्या मधी ज्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे मनाची वृत्ती स्थिर केलेली आहे प्राणापान कृत्वा <laughs> प्राण आणि अपान दोघांना समान केलेला आहे त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे नासाभ्यंतर चारिण आणि नासाभ्यंतर नासिका आणि कंठ या भागामध्ये संचार करणारे हे जे प्राण अपान आहेत दोघांना समान केलेलं आहे यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिर्मोक्ष परायण यतेंद्रिय मनोबुद्धी ही म्हणजे ज्याचे इंद्रिय आणि मन यांनी बुद्धीचं ज्यांनी नियमन केलेलं आहे मोक्ष मोक्षपरायण मोक्ष प्राप्तीसाठी जो तत्पर झालेला आहे तो कसा आहे विगतेच्छा भय क्रोध त्याच्या अंतकरणातून इच्छा निघून गेलेल्या आहे भीती निघून गेलेली आहे क्रोध निघून गेलेला आहे तो कसा आहे सदामुक्त सदा मुक्त सदा असा जो आहे म्हणजे मन आणि बुद्धी याच्यावरती ज्याने विजय मिळवलेला आहे नियमन केलेला आहे मोक्ष प्राप्तीसाठी जो तत्पर झालेला आहे ज्याच्या अंतकरणातून इच्छा भय सगळं क्रोध निघून गेलेले आहेत तो सदा मुक्ती प्राप्त करण्यासाठी योग्य आहे भगवान सांगतात असा जो साधक आहे तो मला जाणून शांती प्राप्त करतो वक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुरुदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शान्तिम रुच्यति माम ज्ञात्वा शान्तिम रुच्यति मला जाणून असा जो योगी आहे तो आ, कायम धायम राहणाऱ्या शांतीला प्राप्त होतो पण कसा जाणतो तर परमात्माचं स्वरूप सांगतात जो आ, सर्व जो भोक्तारम यज्ञ तपसाम यज्ञ आणि तपाच्या फळांचा भोग घेणारा भोक्ता आहे सर्व लोक महेश्वर संपूर्ण त्रिभुवनाचा जो अधिपती आहे महेश्वर आहे महान असा ईश्वर आहे सर्व भूताना सगळ्या भूतांचा अतिशय चांगला मित्र आहे सगळ्यांच कल सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा करणारा असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला जाणून शाली शांती प्राप्त करतात ओम तत्सरी ते श्रीमद्भवगीता सुपणेश विद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्यास योगो नाम अशा प्रकारे आपण अतिशय महत्वाचा पाचवा अध्याय त्याचं धावत चिंतन केलेलं आहे ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्ण पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 ही हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम